ह्याला आपण थोडं गावचं बघूया, सगळे डॉक्टर किती लोक आहेत वगैरे. This is Dr. Mrs. Shivsagar from Swami Vivekananda. You know, I told you we work with them. I take एक्झामिनेशन. आणि हे असला कार्यक्रम तुम्हाला आवडतं नाही आवडतं ते सांगा आम्हाला, म्हणजे परत 4 महिन्यांनी परत 6 महिन्यांनी आम्ही करू शकतो. आणि आम्ही व्यवस्थित सगळं ठेवणार, कुठला गायला काय आहे, गायचे नंबर वगैरे सगळं लावू रजिस्टरवर. आतापर्यंत कधी गायींना मदत नाही मिळाली अशी, माणसांना दवाखाने आणि बाकी सगळी मिळाली आहे. आता गायन करता पण विचार करतात म्हणजे चांगली गोष्ट आहे ना आपल्या गावाकरता. आपल्या गावांनी पुढे येऊन जास्तीत जास्त चांगलं जर केलं तर बाकीच्या गावांना पण असं वाटेल की बा यांना विचारावं. त्यांच्या गावातल्या हे करणार म्हणजे फर्स्ट तुम्ही असणार, तुमच्या इकडे सगळं छान झालं तर त्यांनाही वाटेल की चला आपण पण करू. म्हणजे आदर्श मॉडेल आपल्याकडे चांगलं करता येईल आहे की नाही, गायींची देखभाल कशी. दर्शक वगैरे अशोक ये अशोक सारू जी 5 ml बी कॉम्प्लेक्स लगा दो और एक फेल मेटल हल्की गोली. अब त्याला इंजेक्शन लाव, इंजेक्शन लावून घे. हिमोग्लोबिन खूप कमी आहे. याची कशी काळजी घेतो पहिले एक मिनट का Thank you.
उभा राहा ना भंतीकडे परत टाकत राहिलं या शूटिंग घेताना टाकत राहिलं स्वागत करतो आणि धन्यवाद करतो की आज तुम्ही तुमचा सगळ्यांचा मोलाचा वेळ काढून येऊन आमच्यासाठी ग्रामीण भागातून खेडेपाडे जे सहकार्य केलेले त्याबद्दल मी संस्थेमार्फत धन्यवाद करतो आणि एक आमच्या संस्थेमार्फत एक फुलाची पगडी म्हणून आम्ही तुम्हाला एक भेट देऊ इच्छितो. तर मी राधा मॅडमला विनंती करेल की तुमच्या हस्ते आपण त्यांना फुलाची पगडी देऊ. त्याचबरोबर आम्हाला प्रत्येक वेळी नागपूरमध्ये सहकार्य असलेले म्हणजे डॉक्टर क्षीरसागर सर आणि डॉक्टर क्षीरसागर मॅडम यांचं आमच्या बरोबर असलेलं सहकार्य कोऑपरेशन गाईडलाईन्स हे पण आम्हाला नागपूरमध्ये आमची ऍक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी फार मदत होते. आमच्याकडनं जर काही कोणती एखादी तुमच्या हॉस्पिटलिटीचा काही चूक झाली असेल तर ती चूक द्यावी घ्यावी असं व्हावं आणि हीच आमची अपेक्षा राहील की भविष्यामध्ये आपण हे सगळं एकमेकांच्या सहकार्याने हे कार्य अतिशय पुढे नेऊ आणि अजून मोठं करू. कारण की विदाऊट सपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट द युनिव्हर्सिटी वगैरे आणि आमचे गाव आहे की आपल्याला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांना आपल्याकडनं छोटीशी आपण भेट देऊया. त्याचबरोबर डॉक्टर उमेश निळकरांची टीम आहे बरोबर. तर दिलीप सिंग चव्हाण प्रकाश महारे सहारे सहारे श्री अशोक भुसारी त्यानंतर युनिव्हर्सिटीचे आमचे डॉक्टर संजय चौधरी डॉक्टर लांडगे डॉक्टर संजय पवार डॉक्टर कृष्णा कोळी डॉक्टर नवीन डॉक्टर श्लेषा साखरे रामचंद्र भोई रामचंद्र भोई डॉक्टर हे मला खास मी पाठवलाय यांना तर बाकी सगळे इथे रामचंद्र भोई. त्याचबरोबर आम्ही त्यांचं स्वागत करणं चुकीचं आहे ते आमचाच एक पार्ट आहे पण मी डॉक्टर क्षीरसागर मॅडमला विनंती करणारी भेटेल ही अपेक्षा ठेवतो.
आणि आपण एकमेकांच्या संपर्कात राहू, टच मध्ये राहू, आम्हाला कोणतं मार्गदर्शनाची गरज लागली तर राजा मॅडम थ्रू आम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये राहू। तर मी फक्त एक विनंती करेल डॉक्टर साहेबांना, सांगायचे हे जे ऑरेंज पॅकेट मध्ये आहे ते मी मुद्दा मांडले, इट इज म्हणजे गाय पासून बाय प्रॉडक्टच्या हे आहे, ते आम्हाला इथे बचत गट मध्ये शिकवायचे, सो यु नो त्यांना माहिती पडेल की गायच्या बाय प्रॉडक्ट मधलं काय काम। मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सगळ्यांसाठी मार्गदर्शनार्थ सांगावा। आज आपला गोधनीमध्ये झालेला कॅम्प महादेव सहारा चॅरिटेबल ट्रस्टने ऑर्गनाईज केलेला, त्यांचं टीमवर्क बघितलं मी तिथे, इतकं सुंदर टीमवर्क होतं की 2 दिवसाआधी मॅडम माझ्याकडे आल्या आणि मला म्हणे कॅम्प घ्यायचं आहे, तुमचं सहकार्य पाहिजे, मी बऱ्याच ठिकाणी फिरली पण मला कोणी मदत केली नाही, म्हणजे त्यांची जी खंत होती असं व्हायला नाही पाहिजे। अरे मॅडम तुम्हाला मी माझ्या परीने जितकी मदत करता येईल, काय करता येईल, कसं करता येईल, पण तुमचा 31 तारखेला शिबिर होईल, 31 तारखेला आपण शिबिर घेतलं झाल्या होत्या, त्या काही कारणामुळं आज इथे उपलब्ध नाही आहे, आपूर्ती बरी नसल्यामुळे एक चांगलं काम त्यांनी हातात घेतलं आहे, पशुसंवर्धनचं आणि लोकांचं हेल्थ कव्हरेज वाढवण्याच्या दृष्टीने म्हणजे 2 गावं अॅडॉप्ट करून त्यांनी आहे की काहीतरी करून दाखवायचं आहे आणि आपण सगळे विदर्भातले लोक त्यांच्या मदतीला धावलं पाहिजे हे मला माझं नैतिक कर्तव्य वाटलं आणि मी माझ्या पशुसंवर्धन विभागातर्फे ग्वाही देतो माझ्या। मी डॉक्टर चौधरी साहेब आणि यांना पण विनंती करतो की डॉक्टर चौधरी साहेब इकडनं झाले जे काही कार्यकर्ते आहेत मॅडम आहेत त्यांनी जे मोटिवेशन केलं तिथल्या लोकांमध्ये त्याच्यामुळे हे काम कदाचित आमच्या टीमला म्हणा फार सोपं गेलं, पण त्याच्या आधीचं जे बॅकग्राऊंड टीम कित्येक वर्ष चालू असेल ते खरंच वापरलेलं जायचं, सो फ्रॉम दॅट अँगल रिअली आय मस्ट थँक, कारण की आम्ही फक्त आलो आणि 1-2 तास काय झालं तिथे, त्यामध्ये डे काय टेक्निकल हेल्प आमच्याकडून लागली आणि ही पुढेही चालत राहणार, टू डॉक्टर सरेकुत लांडे साहेब विल बी इन कॉन्टॅक्ट विथ मॅडम ऑलवेज, सो इट्स माय ड्युटी ॲज सर हॅज सेड की मी पण ग्वाही देऊ इच्छितो की आमची ही टीम आणि लेडीज मेंबर आता एकच आहेत मॅडम, येताना पुढच्या टीममध्ये मी 4 घेऊन येईन, मग ते वुमन पॉवर पण आमच्याकडे टीम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आज हा काऊ जो कॅम्प आहे गायीचा, तर गायी धार्मिकतेला आधारून आहे, त्याचबरोबर ती नैसर्गिकदृष्ट्या जर पाहिलं आपण रॅशनली पण तिच्यापासून खूप सारे जे आपल्याला हे मिळतात जे औषधी त्याची प्रत्येक जे मलमूत्र असेल त्याचं शेण असेल इव्हन सारवलेल्या शेणावर जरी आपण झोपलं तर ते खूप आपल्याला हेल्थसाठी चांगलं आहे, या सर्व संपन्न अशा गायीसाठी आपण एक शिबिर राबवत आहेत आणि त्याचे उद्देश 2-3 प्रकारचे, जसं की त्याचं उत्पन्न गायीचं दुधाचं उत्पन्न वाढवणं असेल, इंडियन जी काऊ आहे ती काऊ सस्टेनेबल राहिली पाहिजे, आपल्या भारताची ती एक प्रतिनिधित्व आहे प्राण्यांमध्ये आणि ती एक आयडेंटिटी आहे, तर या सर्व गोष्टीचा विचार करता आज आम्हाला पण खूप चांगलं वाटलं ट्रस्टच्या वतीनं की आपण एक सरकारी कर्मचारी म्हणून इतक्या चांगल्या प्रकारे रोल यात पार पाडला आणि जे योग्य मार्गदर्शन केलं त्याच्या वतीनं सारा शुक्ल ट्रस्टच्या मार्फत मी धनपूर्वक अभिनंदन मानतो आणि असंच पुढे आपलं सहकार्य लाभेल आणि आम्हाला याच्या पुढे असं आहे की हे काम इतपतच नाही सीमित ठेवायचे, हे काम पुढे पण वाढवायचं, तर त्यासाठी जे काय आवश्यक तुमचं मार्गदर्शन ते भेटेल अशी इच्छा व्यक्त करून हा जो कार्यक्रम आहे तो संपास जाहीर करतो। धन्यवाद।
मैं तो सोच में था।